मेरा सभी देशवासियों से ये आग्रह है कि आने वाले कुछ सप्ताह तक जब बहुत जरूरी हो तभी अपने घर से बाहर निकलें। मागील 150 वर्ष आपली सगळ्यांची हालाकीची गेली या करोनाच्या प्रादुर्भावामुळे, म्हणजे सगळे त्याच्यात सफर झालेले आहेत. जशी माणसं सफर झाली तशी जनावरं पण सफर झाली. माणसाहून जास्त जनावरं सफर झाली, कारण त्यांना मेन म्हणजे काही खायलाच मिळत नव्हतं. आता ही भटकी जनावरं कशावर जगतात? तर कचरा किंवा लोकं काही त्यांच्यासमोर देतात, टाकतात शिळं अन्न वगैरे, तर त्याच्यात ते खाऊन जगतात ते. पण आता ह्या करोनामुळे एक तर लोकांना बाहेर पडायला मज्जा होता, कचरा वगैरे काही रस्त्यावर दिसत नव्हता, त्यामुळे या कुत्र्यांचे फार हाल चालू झाले होते. तर त्यावेळी मी किंवा माझ्यासारखे अनेक व्हॉलेंटियर आहेत पुण्यामध्ये जे फिडिंग वगैरे करतात, आणि काही काही संस्था या पुढाकार घेऊन या कुत्र्यांसाठी आम्ही अन्न देतो रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी. त्यात आता कोण सकाळी देत होतं, कोण दुपारी देत होतं, पण आम्ही बऱ्याच जणांनी म्हणजे व्यवस्थित, म्हणजे मला वाटतं की पूर्ण पुण्याभर तशी मोहीमच होती की प्रत्येकजण आपापल्या एरियामध्ये कुत्र्यां देत होता, ज्याला जे सहज शक्य असेल ते देत होता. म्हणजे मी आता तेव्हा चिकन आणि राईस द्यायचो, म्हणजे भात शिजवून त्यात चिकन शिजवून ते त्यांना द्यायचो. ऍक्च्युली माझ्याकडे स्वतःची काहीच पेट नाहीये, पण मी माझ्या बिल्डिंग मधले किंवा जे काही माझ्या बिल्डिंग मध्ये मांजर किंवा कुत्रे जे आहेत त्यांना मी नेहमी बघत असतो संध्याकाळी वगैरे जाऊन, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करतो कधी कधी. पण ऍक्च्युली म्हणजे मी कसं करायचो, पहिले माझ्या फक्त बिल्डिंगच्या कुत्र्यांना वगैरे कधीतरी खायला घालायचो, कारण त्यांना बघण्यासाठी दुसरं कोण आहे नाही. पण नंतर जेव्हा लॉकडाऊन लागला आपला, तर त्याच्यानंतर मी बघत गेलो की बाहेर पण थोड्याफार कुत्र्यांना कधी कधी खाणं कमी भेटायला लागलं वगैरे, तर त्यामध्ये मग मी बघितलं, मग मी यांच्यासोबत त्यांना पण खायला द्यायला लागलो. तसंच मग मी माझ्या 2-3 मित्रांना वगैरे सांगितलं की तुम्ही येऊ शकता तर या, थोडंफार काहीतरी तुमच्याकडनं जे बिस्किट वगैरे जे काय असेल ते तुम्ही घेऊन या. तसं आम्ही पूर्ण आमच्या एरियामधले दोघं तिघं जण मिळून स्कूटीवरती फिरून त्यांना आम्ही रोज खायला घालत होतो संध्याकाळी वगैरे बाहेर पडून थोडंफार, मग तेव्हा जाऊन आम्ही त्यांना खायला घालायचो. माझ्या बाबतीत सांगायचं तर मी रात्री 11 वाजता म्हणजे टेरेसवर, कारण गॅस तर एवढा परवडत नाही, तर टेरेसवर चूल लावून त्याच्यामध्ये 20-20 किलो चिकन राईस शिजवायचो, आणि मग तो सकाळी 8 वाजता गार झाला की तो कुत्र्यांनी नेऊन द्यायचो. मी गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये भटकी कुत्री किंवा मांजरी आहेत त्यांच्यासाठी काम करतो, तर त्यांना मी फीडिंग करतो. ते आजारी पडले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो मी. त्यांच्यासाठी मी दत्तक मिळावे म्हणजे ॲडॉप्शन स्कॅम भरवतो. कॉर्पोरेशनचा जो प्रोग्राम आहे ABC ॲनिमल बर्थ कंट्रोल, तर त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतो कॉर्पोरेशनला, की जेणेकरून भरपूर म्हणजे कुत्र्यांच्या नसबंद्या व्हाव्यात आणि त्यांची पुढची म्हणजे पुढे रस्त्यावरची कुत्री कमी व्हावीत, हा एक त्याच्यात उद्देश आहे. कॉर्पोरेशनचा जो फार स्तुत्य उपक्रम आहे तर तो राबवण्यास मदत करतो. बघायला गेलो तर नाही जोडत गेली, जास्त नाही आहेत, आम्ही तिघं किंवा चौघं जणच. आम्ही काय असं मोठं ऑर्गनायझेशन आम्हाला काही तयार करायचं नव्हतं, जस्ट फक्त तेवढ्यापुरती ज्यांना मदत होईल हे फक्त आमचं ध्येय होतं, ते आम्ही कम्प्लीट केलं. मेन प्रॉब्लेम जो होता तो म्हणजे फंडिंग. फंडिंगसाठी आम्ही काही थोडंफार असं जे आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना आवड आहे कुत्र्यांना वगैरे खायला घालण्याची किंवा ज्यांना
बघण्याची आवड असते, त्यांच्याकडे आम्ही थोडंफार त्यांना बोलून बघितलं, त्यांनी थोडेफार दिले आणि थोडंफार आम्हाला जे आता जे रेशनवरती जे वगैरे तांदूळ भेटतात त्याच्यामधून आम्ही त्या रेशनचे तांदूळ आणून त्याच्यावरती ते आम्हाला त्यांना जेवण घालत होतो. त्याच्याप्रमाणे आम्ही जे जसं जसं भेटेल आता समज दुकानं उगडली कधी तर त्याप्रमाणे मध्ये दुकानं उघडली होती त्यांचं फूड पण पहिले आम्ही कलेक्ट करून ठेवायचो आणि त्याच्याप्रमाणे मध्ये ऑर्गनाईज व्हायचं. म्हणजे एक जण कधीतरी सामान आणेल, एक जण बिस्किट वगैरे ते बघेल, असं आम्ही ऑर्गनाईज करत होतो. तर असे बरंच आम्ही केलेलं आहे. आता ह्या जो प्राण्यांचा आता ह्यांच्यासाठी काय करता येईल, म्हणजे हे टेम्पररी झालं किंवा हे वैयक्तिक लेवल किंवा एखाद्या पुणे शहर किंवा असं एक मेट्रो सिटीच्या शहराच्या लेवलवर झालं, पण एकंदरीत मेट्रो सिटी सोडल्या तर या भटक्या प्राण्यांची अवस्था बाकीच्या सिटीमध्ये किंवा खेडेगावामध्ये फार भयंकर आहे. म्हणजे हालाकीची परिस्थिती अशी म्हणतात, म्हणजे पुण्यात तेवढा अवेअरनेस आहे. आता लोकांना हा अवेअरनेस लोकांमध्ये केला पाहिजे की बाबा तुम्ही मुकी जनावर आहेत त्यांना फीड करा, त्यांच्यासाठी पाण्याचे व्यवस्था करा, पाण्याचे थोडे ड्रम म्हणण्यापेक्षा काय छोट्या भांडी वगैरे ठेवा, जे वगैरे उन्हाळ्यात त्यांना तहानतान म्हणजे आपल्यासारखीच त्यांना भूक आणि तहान लागते ना, हे लोकांनी समजलं पाहिजे. माझा नंबर कॉर्पोरेशनच्या हेल्पलाईनला पण आहे. म्हणजे पुण्यामध्ये कुठेही जर समजा कुत्रं किंवा मांजर किंवा कुठलंही जनावर जर समजा आजारी पडलं तर तुम्ही कॉर्पोरेशनला फोन केला तर कॉर्पोरेशन माझा नंबर त्यांना देतात आणि मग ते मला कॉन्टॅक्ट करतात. मग मी त्या त्या एरियाच्या व्हॉलेंटियरशी कॉन्टॅक्ट करून आय सी टू दॅट की त्या ॲनिमलला पर्टिक्युलर म्हणजे मदत मिळेल. तर असं मी बरीच कामं करतो त्यांच्यासाठी. माझं प्रोफेशन वेगळं आहे मी, पण मला हे पॅशन आहे माझी, ही मी करतो त्याच्यासाठी काम. ऍक्च्युली असं बघायचं झालं तर आम्हाला काही तसं आलं नाही, कारण आमच्या इथे खालती पोलिसांची चौकी होती, बट त्यांच्या समोरच आम्ही रोज त्यांना खायला घालायचो. त्यांना पण माहिती की सोशल वर्क करतात, ते लोक काही म्हणजे एक जण एका ठिकाणी फक्त एकच जण काम करायचो आणि ज्याच्या बिल्डिंगच्या खाली ज्याला जिकडे जवळ पडेल तिथेच फक्त खाली निघायचो, बाहेर असं जास्त आवारात जायचो नाही. हे आम्ही तेव्हा रूल फॉलो करत होतो की खालती जाताना जवळपासच्या एरियामध्येच जे काय आहे ते करायचो. आम्हाला कॉर्पोरेशनचं पण सहकार्य किंवा पोलीस डिपार्टमेंटचं पण सहकार्य झालं. म्हणजे जिथं रस्त्यावर फिरायला मज्जा होता तर आम्ही पास काढले होते त्यासाठी, की पास काढून म्हणजे आम्हाला कुठं अडवणूक होत नव्हतं, अडवणूक म्हणण्यापेक्षा अडवलं जात नव्हतं आणि आम्ही तो पास दाखवला की आम्हाला जायला मिळायचं, म्हणजे फिडिंगच्या ठिकाणी किंवा जिथं कुत्रे असतात रस्त्यांना आम्ही फिरायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पेट्रोलसाठी पण पास मिळाला होता, म्हणजे आम्हाला पेट्रोल मिळायचं, कारण आम्ही गाडीवरनं त्यांना फिडिंग करतो तर तेव्हा पेट्रोल पण मिळायचं. तर तसं आम्हाला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनं आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळालं. परत काही काही दुकानदारांनी आम्हाला तांदूळ वगैरे आम्हाला स्वस्त रेटमध्ये दिले, किंवा जे डॉग फूड असतं पेडिग्री वगैरे ते पण काही काही संस्थांनी मोठ्या संस्था ज्या आहेत त्यांनी आम्हाला डोनेट केले ते, ज्यावगे आम्ही त्या सगळ्या कुत्र्यांना फीड करू शकू. याच्यामध्ये काय वैयक्तिक असं कुणाला जास्त करता येणं शक्य नाही आहे, हे मोठं कॉर्पोरेशन किंवा मोठ्या मोठ्या लेवललाच हे विचार घेतला पाहिजे आणि त्यावगैरे काहीतरी शेल्टर वगैरे असं काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी, किंवा ज्या संस्था करतात त्यांना आर्थिक पाठबळ तर दिलं पाहिजे कॉर्पोरेशननी किंवा सरकारने दिलं पाहिजे, अशी इच्छा आहे. बघू आम्ही आमच्या आम्हाला जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आम्ही करतोच आहे सगळं. आम्ही फंड आता एखादा कुत्रा आजारी वगैरे असं आम्ही फंड्स काढून त्याला औषधोपचार वगैरे करतो, पण त्यात भरपूर खर्च होतो, तेवढा खर्च प्रत्येक वेळी आम्हाला करता येणं शक्य नसतं. तर विचार करावा सरकारने की काय करता येईल, त्यांच्या हातात आहेत सगळं, तर त्यांनी थोडंसं आमच्यासारख्या संस्थांना किंवा लोकांना मदत केली तर काहीतरी आपण करू शकू.